ve
पेपर झाला असेल तर त्याची पीडीएफ बनवायची आणि पीडीएफ जी आहे ती तुमच्या इंग्लिशच्या क्लासरूमला शेअर करायची, अपलोड करायची. ज्यांचा झाला असेल ते सबमिट करू शकतात. ओके, 4 वाजेपर्यंत. हॅलो मॅम. येस मॅम, मीटिंग लेट करू का? पेपर झालाय माझा. 10 मिनिट वेट करा जरा, मी एकदा चालेल. विचारते मॅम. ओके. इन्फॉर्मेशन सगळी व्यवस्थित फिल केली आहे का? पेपर कोड वगैरे, येस मॅम. पेपर टाइटल, पेपर कोड व्यवस्थित मेंशन करा त्याच्यामध्ये.
हॅलो मॅम. येस मॅम, फोटो काढून पीडीएफ तयार करू का तोपर्यंत आम्ही? हो, चालेल. येते का तुम्हाला? तसं गुगल मीट सुरू असताना पीडीएफ बनवता. मॅम बाहेर पडा, पण मॅम मॅडम परत. जरा खाली स्क्रोल करा की. हा एकच मिनिट. बाहेर पडावं लागतंय का पीडीएफ बनवून बनवायचं असेल तर हो गुगल मॅम, मीट मधून? फोटोज काढायला. ओके, एक 5 मिनिट वेट कर. मी 5 मिनिटानंतर अटेंडन्स डाउनलोड करते, त्यानंतर मग तुम्ही ज्यांचा पेपर झालाय ते पीडीएफ बनवायसाठी बाहेर पडू शकता. ओके मॅम. हॅलो मॅम. येस मॅम सबमिट करू का पीडीएफ क्लासरूमला? हां, 2 मिनिट वेट कर, मी सांगते तेव्हा कर. ओके चालेल. ओके, ज्यांचं झालंय ते आता त्यांनी लेफ्ट केलं तरी चालेल. आणि पीडीएफ बनवा आणि ती कुठे शेअर करायचे? इंग्लिशच्या गुगल क्लासरूमला शेअर करायचे. ओके. जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कॉल करा.
पीडीएफ अपलोड करताना त्याच्यावर तुमचा नाव, रोल नंबर, यूआयडी वगैरे सगळं आहे का ते बघा एकदा. ओके, आणि मग अपलोड करा. रोल नंबर, नाव वगैरे व्यवस्थित मेंशन करा पीडीएफ सेंड करण्यापूर्वी. ओके.